राज्यातील धार्मिक स्थळे उघडल्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर मनसेचा जल्लोष. राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्याबाबत राज ठाकरे यांनी प्रथम पुढाकार घेतल्यामुळेच राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यात आली असल्याचे नाशिक शहराध्यक्ष अंकुश पवार यांचे प्रतिपादन. राज्यातील सर्वच धार्मिक स्थळे खुली झाल्याने तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वराचे मंदिरही खुले करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत पेढे वाटप करून आनंद साजरा केला. मनसेचे ज्येष्ठ नेते प्रदीपचंद्र पवार, प्रदेश सरचिटणीस अशोक मुतडक, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम, मनसे जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मनसे नाशिक जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, नाशिक शहराध्यक्ष अंकुश पवार, बाळासाहेब सावंत, उपजिल्हाध्यक्ष रमेश खांडबहाले, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष नवनाथ कोठोळे, उपशहराध्यक्ष विजय आहिरे, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, शहर सरचिटणीस मिलिंद कांबळे, त्र्यंबकेश्वर पुरी संघाचे अध्यक्ष व त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त प्रशांत गायधनी, संतोष कदम, किशोर पेंडोळे, मनोज थेटे, मयुरेश दीक्षित, अभिजित गोसावी, भूषण भुतडा, बबलू ठाकूर, स्वप्नील वाघचौरे, मोहन सूर्यवंशी, दिनेश नाईकवाडी, दीपेश सावंत, संदीप शिंदे, दीपक कसबे, ललित मुळाने, योगेश कोठोळे, यश शिखरे आदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्र्यंबकेश्वरमधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आल्याने भाजपतर्फे आनंदोत्सव. त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर आरती व मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यात आल्याने त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जल्लोष. गेल्या 4 महिन्यांपासून धार्मिक स्थळे उघडण्यासाठी भाजपचे आंदोलन करण्यात आले, त्याचेच फलित म्हणून आज धार्मिक स्थळे उघडण्यात आली असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष जिल्हा पदाधिकारी ॲडव्होकेट श्रीकांत गायधनी यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर फटाके वाजवून मिठाईचे वाटप करण्यात आले. भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू दोबाडे व शहराध्यक्ष सुयोग वाडेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना मंदिरावर उपजीविका असणाऱ्या परिवारांच्या घरात खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करण्यात येईल असे मत व्यक्त केले. यावेळी हर्षल भालेराव, विजय शिखरे, प्रशांत तुंगार, सचिन शुक्ल, मिलिंद धारणे, प्रवीण पाटील, बाळासाहेब अडसरे, पंकज धारणे, विराज मुळे, राजेश शर्मा, चंद्रकांत प्रभुणे, राहुल खत्री, आरती शिंदे, जयदीप शिखरे, राकेश रहाणे, सुयोग शिखरे, मयूर वाडेकर, पियुष देवकुटे, निलेश पवार, धनेश मुंदडा, ओमकार कचोळे, तन्मय वाडेकर, श्रीराज काण्णव, शुभम देशमुख, शुभम मुळे, पोपटगारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.